दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती उद्भवली. शहरातील रस्त्यांना नद्याचं रूप प्राप्त झालं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यानं अडकून पडलेल्या नागरिकांसाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. पुण्यातील या हाहाकारामुळे पानशेतपुराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्यात. 12 जुलै 1961 हा दिवस पुणे आणि पुणेकरांसाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता, कारण याच दिवशी अतिवृष्टीनं पानशेत दहन फुटलं होतं आणि अर्धा अधिक पुणे पाण्याखाली गेलं होतं. यंदा पानशेतच्या आपत्तीला 63 वर्ष पूर्ण झालीत. पानशेत दहन का व कसं फुटलं, या आपत्तीत पुण्याचं काय झालं, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. 50च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणी पुरवठा 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुठा नदीवरील खडकवासला या धरणातून होत असे. मात्र वाढत्या पुण्याची गरज भागवण्यासाठी हे धरण कमी पडू लागलं. त्यातूनच मुठेची उपनदी असलेल्या आंबा नदीवर पानशेत येथे धरण बांधण्याची कल्पना पुढे आली. 10 ऑक्टोबर 1957 पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 6 तर दुसऱ्या टप्प्यात 11 TMC हे धरण नियोजित मुदतीनुसार 1962 पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुदती आधीच ते पूर्ण होईल असं सांगण्यात आलं. पुराचं पाणी वाहून जाण्यासाठी सांडवा, धरणाच्या पोटातील बोगद्याच्या रूपातील बहिद्वार, लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रणा यासारख्या काही गोष्टी त्याकरता योजण्यात आल्या होत्या. मात्र जून अखेरपर्यंत सर्व कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. जूनमधील संततधारेमुळे काम थांबवावं लागलं. जुलैमध्ये तर पावसाने अक्षरशः कहर केला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तर ढगपुटीसारखा पाऊस कोसळत होता. 11 जुलैला जणू आभाळच फाटलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक क्षमतेपेक्षा अधिक वाढली. त्याचा दाब इतका प्रचंड होता की त्याने पानशेत धरणाला भेग पाडली असं बोललं जातं. एका बाजूला माती कच्ची असल्याने तेथून गळती सुरू झाली. धरण फुटू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. रात्रभर वाळूने भरलेली पोती रचून पाण्याला थोपवून धरण्यात आलं. भारतीय जवानांसह सगळ्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. रात्रीच धरण फुटलं असतं तर जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती होती. त्यामुळे जीवाचं रान करीत आपत्कालीन यंत्रणाने पाण्यास रोखून धरलं. अखेर 12 जुलै 1961 सकाळी 7 च्या सुमारास पानशेत धरण फुटलं. त्या सरशी पाण्याचा अजस्त्र लोंढा मुठा नदीच्या दिशेने वेगाने पुढे सरकला. किंबहुना पुराची तीव्रता कमी करण्यासाठी हा लोंढा खडकवासल्यापर्यंत पोचण्याआधीच खडकवासला धरण फोडण्यात आलं. पानशेत पुराचे अनेक साक्षीदार आज काळाच्या पडद्याला गेलेत. मात्र हा पूर अनुभवणारी काही जुनी जाणती मंडळी अजूनही हयात आहे. त्यांच्याकडून हा पूर किती भयंकर होता हे समजून घेतात. पानशेतच्या प्रलयानं खडकवासला, शिवने, नांदेड या भागासह पुणे शहर व परिसरात हाहाकार उडाला होता. डेक्कन, जंगली महाराज रोड यासह नदीकाठचे सगळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक मंदिरं, घरं पाण्याखाली गेली. काही इमारतीही कोसळल्या. लोकांनीही हनुमान टेकडी, पर्वती या शहराच्या उंच भागाकडे मोर्चा वळवला. संबंध पुणे जलमय झालं. नव्हे पुणे जण उद्ध्वस्त झालं असं असलं तरी रात्रीऐवजी धरण सकाळी फुटल्यानं व ही बातमी शहरात लवकर पसरल्यानं मोठी हानी टाळण्यात यश आलं. मात्र लोकांची स्वप्न या पुरानं होत्याची नव्हती केली. त्यांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे आजही पानशेत पुराच्या आठवणी पुणेकरांना नकोशा वाटतात. आजच्या पुरानं या कटू आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. 40,000 क्युसेकच्या विसर्गानं पुण्याची ही अवस्था झाली तर विसर्ग 80,000 पोचला तर काय होईल हा प्रश्नही आता ठळक बनलाय. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण यूट्यूबवरच कमेंट टाकून नक्की कळवा. आणि आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.